भोर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे विजयी झाले त्यांनी शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांचा पराभव केला आहे संग्राम तोपट्यांना विजयासाठी मुळशीकरांनी दिलेली मते निर्णायक ठरली तथापि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गजांनी पाळलेली आघाडी आणि शिवसेनेच्या काही दिग्गजांनी केलेली बंडाळी व भाजपची स्थिर भूमिका थोपटे यांच्या पथ्यावर पडली त्यामुळे बंडाळी केलेल्या राष्ट्रवादीच्या आणि दरवेळी निष्ठेच्या बाता करणाऱ्या शिवसैनिकांना आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे मुळशी तालुक्यातून थोपटे यांना चौतीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मते मिळाली कोंडेंना छत्तीस हजार पाचशे बहात्तर अपक्ष उमेदवार आत्माराम कलाटे यांना पाच हजार सहाशे एकसष्ट वंचित आघाडीचे भाऊ मरगळे यांना तीन हजार पाचशे छप्पन्न मनसेचे अनिल मातेरे यांना दोन हजार दोनशे त्र्याऐंशी संभाजी ब्रिगेडचे पंधरीनाथ सोणकर यांना पाचशे बासष्ट तर अपक्ष मानसी शिंदे यांना चारशे ब्याऐंशी मते मिळाली नोटाला नऊशे चौऱ्याऐंशी मते मिळाली पाच वर्षापूर्वी कोंडेंना जवळपास पंधरा हजाराची आघाडी देणाऱ्या मुळशीकरांनी यावेळी फक्त एक हजार पाचशे एक्क्याण्णव जास्त मते दिली यावेळीच्या भोर विधानसभा निवडणुकीत मुळशीच्या पदरी तिसऱ्यांदा निराशाच पडली होती आघाडीचे उमेदवारी ठरल्याप्रमाणे काँग्रेसचे संग्राम थोपटे यांना मिळाली परंतु युतीची उमेदवारी मुळशीतून मिळेल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती मात्र सेनेचा उमेदवारीचा बी फॉर्म देण्याबाबत थोपट्यांनी लावलेली व्यवहरचना यशस्वी झाली दुसऱ्यांदा भोरमधून कुलदीप कोंडे यांना उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळण्याची ठाम आशा असल्याने आत्माराम कालाटे यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत हाती शिवबंधन बांधले आणि प्रचारालाही सुरुवात केली परंतु ऐनवेळी मातोश्रीतून फासे पलटले उमेदवारीची माळ कोंडेंच्या गळ्यात पडली त्यामुळे निराश झालेल्या कलाटे यांनी बंडाचे निशान फुंकले होते बोरच्या रणसंग्रामात संग्राम तोपटे कुलदीप कोंडे आत्माराम कालाटे असा तिरंगी सामना सुरू झाला मात्र प्रचाराच्या काळात आघाडी आणि युतीच्या उमेदवाराची एकही जाहीर सभा तालुक्यात झाली नाही अधिकृत पक्षाचा उमेदवार नसल्याने कार्यकर्ते मतदारातही नाराजी पसरली अनेकांनी पक्षनिष्ठा खुंटीवर टांगून मिळेल तिथून खिसा गरम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तालुक्यात निवडणुकीच्या वातावरणाचा रंग चढलाच नाही मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची मरगळ दिसून आली पुणेकर मतदारांनीही मुळशीकडे पाठ फिरवली पूर्व भागातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या उच्च शिक्षित मतदारही घरीच बसले पावसाने विश्रांती घेतलेली असतानाही मताचा टक्का वाढला नाही लोकसभेपेक्षाही विधानसभेला कमी मतदान झाले सेनेतील अनेक पदाधिकारी स्वतःचे मत दिल्यानंतर गायब झाले त्यामुळे मतदानाच्या दिवशी शिवसैनिक सैरवेळ झाला होता त्याचाही फायदा थोपटे यांना झाला आहे नाही विजय हा माझा तेव्हा जवळपास त्या ठिकाणी फॉर्म भरला त्या दिवशीच निश्चित होता फक्त आजची औपचारिकता होती परंतु या मतदारसंघाची जर भौगोलिक रचना आपण पाहिली तर या मतदारसंघाची असत असणारी विस्तीर्ण रचना आणि यामधलं असणारं मतदान हे मतदान त्या ठिकाणी त्या मतदारांना भेटता भेटता प्रत्येक उमेदवाराशी त्या ठिकाणी दमचाक झाली गेले दोन पंचवार्षिक मी या निवडणुकीमध्ये इथं निवडणुकीला उभा राहतोय दोन वेळा मला इथल्या मतदारांनी निवडून दिलं यावेळेला विश्वास होता आणि मी या निवडणुकीला सामोरं गेलो खरं तर ही निवडणूक ही कुठली विकासाच्या मुद्द्यावर झाली असं माझं या ठिकाणी मत नाही मी जे गेल्या पाच वर्षामध्ये कामं केली त्या कामाचा मोबदला निश्चित मतदारांनी जरी दिलेला असला तरीसुद्धा विरुद्ध जे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते त्यांना एवढी मतं मिळणं हे अपेक्षित नव्हतं आणि म्हणून हे कुठंतरी जातीवाद असेल कुठंतरी प्रांतिकवाद असेल कुठंतरी चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न असेल ह्या निवडणुकीमध्ये सर्व प्रकार या ठिकाणी झाले परंतु अखेर मतदारांनी निश्चित माझ्या पारड्यामध्ये कौल दिला आणि मला तिसऱ्यांदा त्या ठिकाणी या विधानसभेची स असणाऱ्या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिलेली आहे मी सर्व मतदारांचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी जाहीर आभार मानतो ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं दिवसरात्र ज्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावोगावी जाऊन त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवली त्या सर्व कार्यकर्त्यांना देखील मनापासून त्यांचे आभार मानतो हे विजयाचं श्रेय कोणाला द्याल निश्चित विजयाचं श्रेय हे ह्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व दुर्गम डोंगरी भागामधल्या असणाऱ्या मावळ्यांना त्या ठिकाणी आहे आणि खरं आज सांगितलं पाहिजे असंख्य लोक छत्रपतींचं नाव घेतात परंतु आजचा विजय हा खऱ्या मावळ्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे छत्रपतींचं नाव घेऊन काही लोक या ठिकाणी निवडणुकीला उभं राहत होती प्रचार त्यांच्या नावाने त्या ठिकाणी करत होते परंतु छत्रपतींचे निष्ठावंत मावळे कोण आहेत हे जनतेनं पुन्हा एकदा या महाराष्ट्राला निश्चितपणे दाखवून दिलेलं आहे आघाडीबाबत काय सांगितलं आघाडीच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माझ्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्या ठिकाणी केलं काही लोकांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं नसलं तरीसुद्धा बहुतांश म असणाऱ्या नेते मंडळींनी किंवा मतदारांनी मला त्या ठिकाणी कौल दिलेला आहे खरं तर ही लढत एकाच एकच झाले असं म्हणलं तर वागो ठरणार नाही कारण की आता वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत आणि अपक्ष जे उमेदवार होते त्या दोघांचेही मतदान जर तुम्ही पाहिलं तर जवळपास वंचित आघाडीला पाच हजाराच्या जवळ